खबर महाराष्ट्र के पुणे से है, जहां पर जिले के केशानंद गांव के सरपंच चुने गए हैं। दरअसल एक सामान्य परिवार के दत्तात्रेय हरगुड़े जैसे ही पुणे जिले के केशानंद गांव के सरपंच चुने गए, वैसे ही उनके गांव में खुशियों का माहौल छा गया। उनके चाहने वालों ने अपने अपने तरीकों से उन्हें बधाई दी। इस बीच दत्तात्रेय हरगुड़े के मित्र मंडली की ओर से सरपंच को एक लग्जरी फॉर्च्यूनर कार उपहार स्वरूप भेंट की गई, जिसकी चौतरफा चर्चा हो रही है। गाडी दत्ता बाबा कधीही कधी स्वतः स्वतःवर कधीच खर्च करत नाही। जो काय आहे स्वतःचा खर्च तो समाजासाठी वाहत असतो। तर आम्हाला सर्व मित्र परिवाराला वाटलं आव्हानला या ठिकाणी काहीतरी आम्ही देणं लागतो, तो कायम समाजाला देत राहतो। आता आपण काहीतरी आव्हानला दिलं पाहिजे, यासाठी आम्ही सर्व मित्र परिवारांनी एक संकल्पना राबवली की आबा आता तुम्हाला साध्या ते कायम दुसऱ्या साध्या गाडीमध्ये हिंडणार फिरणार, आता आबा तुम्ही तुम्हाला आम्हाला काहीतरी द्यायची वेळ आलेली, तुम्ही कायमच गावाला भरभरून दिले, त्यामुळं या ठिकाणी आम्ही त्यांना एक अशी लहान छोटीशी भेट दिलेली आहे।